कथक नृत्यातला अजून एक खूप छान पैलू म्हणजे चतुरंग. तसं बघता आजकाल गायनातही चतुरंग अभावानेच ऐकायला मिळतो, पण नृत्यामध्ये तो अधिक जास्ती प्रमाणात रुजला आहे असं मला गेल्या अनेक वर्षातल्या नर्तकांच्या प्रस्तुतीतनं जाणवायला लागलं. चतुरंगमध्ये आपल्याला माहितीच असेल की काव्य आणि इतर तीन अंग, तराना असेल, सरगम असेल, पाटाक्षर असतील, अशा तऱ्हेची रचना असते. काही काही जुने चतुरंग मी जेव्हा पाहिले तेव्हा मला असं वाटलं की कथक नृत्यासाठी म्हणून अनुकूल असे ते दरवेळी आहेतच असं नाही. मग अनुकूलता म्हणजे काय असली पाहिजे, तर मला असं वाटलं की विषय त्यामध्ये चारही अंगांमधनं एकच मांडला गेला पाहिजे हा तर भाग झालाच, पण संगीताच्या बाजूनी त्यातली कंटिन्युटी किंवा कनेक्टिव्हिटी ती असावी असं मला स्वतःला वाटलं. आणि त्यामुळे मी अनेक रचना चतुरंगच्या अशा केल्या की ज्याच्यामध्ये कदाचित एकाच रागात इतर सगळी अंग येतील, कधी वेगळ्या रागांमध्ये वेगळी अंग येतील, वेगळ्या तालात येतील, पण विषय मात्र विषयवस्तू एकच असेल. तर साधारणपणे 10-12 चतुरंग माझे आज अनेक नर्तक करताना दिसतात. त्यातला ऋतुबरखा की आई हा मल्हारमधला चतुरंग तर खूपच लोक करतात, म्हणजे कथक कलाकार तर करतातच, पण सुचेताताईंनी तो भरतनाट्यममधनंही सादर केलेला आहे. पण आज आपण जो चतुरंग बघणार आहोत तो जरा वेगळा आहे. देवी स्तुतीवरचा चतुरंग आहे आणि याच्यामध्ये 4 राग वापरलेत. ते अर्थातच काव्याला पोषक असणारे देवी नाम असणारेच राग वापरलेत, दुर्गा, नारायणी, सरस्वती आणि अंबिका. आणि तालही 4 वापरले, 3 ताल, आडा चौताल, झपताल आणि एकताल. तर ही रचना खास करून मी मनीषा अभयसाठी 2009 साली केली होती आणि आता आपण ती रचना ध्वनिमुद्रित स्वरूपात ऐकणार आहोत आणि मनीषा अभय तिच्या शिष्यांसह सादर करणार आहेत. चतुरंग पाहूया. जय